नमस्कार, मी पंजाब डॉक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ हुबळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा प्रवीण. आज आहे 23 जानेवारी 2024. आजपासूनचा सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे. राज्यामध्ये मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहणारे, पाऊस काही येणार नाही, फक्त राज्यात पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं. तर आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सध्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे, तूर देखील काढणी चालू आहे, म्हणून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. राज्यात फक्त आता म्हणजे 23 आणि 24 तारखेपर्यंत फक्त नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गोंदिया, चंद्रपूर, थोडा यवतमाळचा भाग, तिकडल्या भागातच पावसाचं वातावरण आहे आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तिकडं पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे हा पाऊस फक्त 25 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात आता जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. कोकणपट्टीमध्ये जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, म्हणून कोकणपट्टीच्या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, सांगली, सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये जवळपास 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, 25 तारखेपासून थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हे देखील अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगर, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत आता 25 तारखेपासून थंडी वाढायला सुरुवात होणार आहे, 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये जवळपास आता म्हणजे आणि आज आणि उद्याचे दिवस म्हणजे 25 जानेवारीपर्यंत आज ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यानंतर 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. 25 तारखेपासून मराठवाड्यामध्ये म्हणजे परभणी, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, संभाजीनगर, जालना या भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे, 25 तारखेपासून थंडी वाढत राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 पर्यंतच थोडं ढगाळ, अंशत ढगाळ राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, थंडी वाढणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे वळू. पश्चिम विदर्भा म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली ह्या भागाकडे जर बघितलं तर हवामान कोरडं राहणार, फक्त 2 दिवसच ढगाळ वातावरण राहणार, 23 जानेवारी आणि 24 जानेवारी 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. 25 पासून ते 5 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे आणि थंडी वाढणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. फक्त राज्यात सांगायचं झालं तर आज आहे 23 जानेवारी आणि 24 जानेवारी दरम्यान पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, यवतमाळचा थोडासा पूर्वेकडील भाग आणि गोंदिया या भागात पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर परत 25 च्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भातील देखील थंडी वाढणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.